लेहहून पँगाँग लेकला जाण्यासाठी आम्ही लवकरच म्हणजे 7:30 सुमाराला निघालो. आम्ही त्याच दिवशी पँगाँग लेक करून परत येणार असल्यामुळे थोडे लवकर निघणे गरजेचे होते. वाटेत लागणाऱ्या चांगला पासला पोहोचेपर्यंत आम्हाला 9:30 वाजून गेले होते. चांगला पास ही जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या उंचीवरील मोटरेबल रोड असलेली पास आहे. हा भाग समुद्रसपाटीपासून 17,688 फूट उंचीवरील आहे. चांगला पास येथे थोडा वेळ थांबून काही फोटो काढून आम्ही सुमारे 1/2 तासातच पुढील प्रवासाला निघालो. वाटेमधील प्रवासात एका बाजूला दरी आणि दुसऱ्या बाजूला उंच डोंगर हे दृश्य सततच दिसत होते. शिल्लक राहिलेला बर्फ घसरत येऊन रस्त्याच्या कडेला जमलेला होता. त्याचे पाणी रस्त्यावरून सतत वाहत असल्यामुळे रस्त्याचा भाग अनेक ठिकाणी उखडला गेला होता. वाटेमध्ये आम्हाला जब तक है जान चा शूटिंग पॉइंट असा बोर्ड दिसला. या चित्रपटाचे शूटिंग ह्याच भागात झालेले आहे. 19 वाटेत लागणारा रस्ता आणि त्यावरील प्रवास हा अतिशय खडतर अशा स्वरूपाचा होता. साधारण 12:30 सुमाराला आम्ही पँगाँग लेकपाशी पोचलो. पँगाँग लेकचे प्रथम दृश्य पाहता आत्तापर्यंत प्रवासात झालेला सर्व ताण दगदग विसरून एकदम स्वप्नवत दृश्य समोर दिसू लागले. पँगाँग लेकची रमणीयता भव्यता आणि त्याचे सौंदर्य हे तिथे प्रत्यक्ष नजरेने पाहण्यानेच अधिक चांगले समजेल असे वाटते. पँगाँग लेकच्या काठावर करीना कपूर ज्या स्कूटरवरून फुनसुक वांगडूला भेटायला तिथे येते आणि कॉलेजमध्ये ते तिघेजण बसत असलेला बाग याच्या प्रतिकृती उपलब्ध आहेत. आपण ठराविक पैसे देऊन त्यावर बसून फोटो काढू शकतो. त्याचप्रमाणे जब तक है जान चित्रपटात शाहरुख खान जशी मोटरसायकल वापरत होता त्याची प्रतिकृती असलेली मोटरसायकल फोटो काढण्यासाठी ठेवलेली आहे. आम्ही सुमारे 2 ते 2.5 तास पँगाँग लेकच्या परिसरात फोटो काढण्याचा आनंद लुटला. परंतु आम्हाला लगेचच त्याच दिवशी परत लेहला पोचायचे असल्यामुळे आम्हाला जाऊन अधिक वेळ तिथे घालवता येणे शक्य नव्हते. हा भाग अतिशय उंचीवर असल्याने तेथील हवेत ऑक्सिजनचे प्रमाण खूपच कमी असते. त्यामुळे तिथे न राहता त्याच दिवशी परत लेहला पोहोचण्याचा आमचा प्लॅन होता. आमच्या ग्रुपमधील एका व्यक्तीला तिथे श्वासोच्छ्वासाचा त्रास झाला. परंतु आम्ही प्रत्येकाने जवळ ऑक्सिजनची छोटी नळकांडी ठेवलेली असल्याने त्या ऑक्सिजनचा 4-5 शॉट्स श्वासोच्छ्वासाद्वारे घेतल्यानंतर त्या व्यक्तीला एकदम तरतरीत वाटू लागले. त्यामुळे तेथे जाताना छोटे ऑक्सिजनचे सिलेंडर जवळ असणे अत्यंत आवश्यक आहे. सुमारे 2 ते 2.5 तास तेथे थांबून आम्ही लगेच परतीच्या प्रवासाला निघालो. परत लेहला पोहोचेपर्यंत साधारण 8 ते 8:30 वाजले. त्यामुळे एका दिवसात जर प्रवास करायचा असेल तर सकाळी लवकर निघून वाटेमध्ये फार वेळ न घालवता पँगाँग लेकसाठी 2 ते 2.5 तास ठेवायचे आणि लगेच परतीच्या प्रवासाला निघायचे तर आपण 8 वाजेपर्यंत परत पोहोचू शकतो. तेथील हवामान अत्यंत बेभरवशाचे असल्याने हाताशी जवळ वेळ असणे अतिशय चांगले. अशा रीतीने आम्ही एका दिवसामध्ये पँगाँग लेकची व्हिजिट पूर्ण केली.